नमस्कार तुमचं स्वागत आहे आप आपल्या मराठमोळ्या मायभूमी या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा मराठी बोलणारी जोडी भारतीय क्रिकेट संघाची कमान आपल्या हातात घेते या विषयावर आपण बोलणार आहोत क्रिकेट म्हणजे हा आपल्या सर्वांचा आवडीचा विषय आपल्या देशाचा जरी राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी आपल्या देशामध्ये क्रिकेट हे मोठ्या प्रमाणात खेळलं जातं व पाहिलं जातं क्रिकेट हा सर्वांचा आवडीचा खेळ आहे क्रिकेटमध्ये आपल्या मराठमोळ्या खेळाडूंचं मोठं योगदान आहे अनेक मराठमोळ्या खेळाडूंनी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यामध्ये सुनील गावस्करांपासून ते सचिन तेंडुलकर आता रोहित शर्मा जिंक्य राहणीपर्यंत अनेक मराठमोळे खेळाडूंनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे क्रिकेट या खेळाला खऱ्या अर्थाने अनेक लोकप्रियता मिळवून दिली असेल तर तो म्हणजे आपला मराठमोळा खेळाडू सचिन तेंडुलकर सचिननी क्रिकेटमध्ये अनेक मोठे मोठे विश्वक्रम प्रस्थापित केले सर्वाधिक दहावा असतील सर्वाधिक शतकं असतील ही सचिनच्या नावावर आहेत आणि आता भारतीय क्रिकेट संघाची दोन मराठी बोलणाऱ्या खेळाडूंच्या हातात देण्यात आलेले आहेत ते खेळाडू म्हणजेच प्रशिक्षक राहुल द्रविड व कप्तान रोहित शर्मा राहुल द्रविड व रोहित शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाची कमना आपल्या हातात घेतलेली आहे राहुल द्रविड यांचा जन्म मराठी कुटुंबात मध्य प्रदेश येथे इंदोर येथे झाला आहे त्यामध्ये उत्तम प्रकारे मराठी बोलतात आणि रोहित शर्माचा जन्म नागपुरात आहे आणि त्याच्या वास्तविक मुंबईत आहे आणि तो देखील उत्तम प्रकारे मराठी बोलतो अशा प्रकारे ही मराठमोळी जोडी आपले भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात आढावा घेऊया राहुल द्रविड माजी भारतीय खेळाडू आणि कर्णधार क्रिकेटच्या इतिहासातील एक फलंदाज म्हणून राहुल द्रविड यांना ओळखले जाते मराठी कुटुंबात जन्म झालेल्या राहुलने वयाच्या बाराव्या वर्षापासून क्रिकेट खेळावा सुरुवात केली त्यानंतर त्यांनी पंधरा वर्षाखालील सतरा वर्षाखालील आणि एकोणीस खाली राज्यस्तरीय संघाचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर त्यान त्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून देण्यात राहुल द्रविड यांचा मोठा वाटा आहे कसोटी क्रिकेटमध्ये मोठे मोठे विजय भारताने प्राप्त केले त्या मोठ्या मोठ्या विजयामध्ये राहुल द्रविड यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे दोन हजार चारमध्ये सुरू झालेल्या पहिल्याच आय सी सी पुरस्कार समारोहात दरवर्षी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे डिसेंबर हो दोन हजार अकरामध्ये कॅनबेरा येथे ब्रॅडमन ओरेशन देणारा तो पहिला बिगर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होता राहुल द्रविड बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत होते त्यांनी यापूर्वी श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे त्यांनी दोन हजार सोळापासून एकोणीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट टीमचं प्रशिक्षक म्हणून काम केले आहे त्यांच्या मार्गदर्शनात भारताने सलग दोन वेळा एकूण वर्षाखालील विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्थान मिळवले तर दोन हजार अठरामध्ये एकूण वर्षाखालील संघाने विश्वचषकावर आपले नाव देखील कोरले आहे <गग़ा> रोहित शर्मा रोहित शर्माने वयाच्या वीसव्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला के सुरुवात केली दोन हजार तेरामध्ये त्यांनी भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली त्याने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतकं केली दोन नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी बँगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात रोहितने दोनशे नऊ दहावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले या सामन्या सामन्या सामन्यात त्याने सोळा षटकार मारले व एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर त्याने केला त्यानंतर तेरा नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये इडन गार्डन्स कोलकाता येथे एक दिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रम दोनशे चौसष्ट धावा करून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला रोहित शर्माने आतापर्यंत एक दिवसीय सामन्यामध्ये तीन दिवस शतकं केली आहेत त्याने दोन हजार सतरा डिसेंबरमध्ये श्रीलंका विरुद्ध टी ट्वेंटीमध्ये पस्तीस बॉलमध्ये जलद शतक ठोकणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरलेला आहे रोहित शर्मा हा एक दिवसीय सामन्यामध्ये तीन दिवस करणारा जगातील अव्वल खेळाडू आहे रोहित शर्माने कप्तान म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि रोहित शर्मा त्यात यशस्वी देखील झाला आहे रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कप जिंकला होता जगातील सर्वात मोठी लीग इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलमध्ये रोहित सर्वात यशस्वीकरंदा म्हणून ओळखला जातो त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने पाच वेळा आय पी एलचे कप जिंकलेलं आहे अशा प्रकारे प्रशिक्षक राहुल द्रविड व कप्तान रोहित शर्मा यांच्याविषयी थोडक्यात आढावा राहुल द्रविड यांना प्रशिक्षक करण्यात सर्वात निक वाटा कुणाचा असेल तर ते म्हणजे बी सी आयचे अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणजेच दादा मी तुम्हाला मराठी भाषेविषयी राहुल द्रविड यांचा किस्सा सांगणार आहे तो किस्सा असा की ज्यावेळेस आपले भारतीय संघ इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्या विरुद्ध खेळायचे त्यावेळेस आपले खेळाडू हिंदीमध्ये संवाद सा साधायचे आणि जेव्हा आपला भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध खेळायचा त्यावेळेस सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड फलंदाजी करत असताना दोघं एकमेकांशी मराठीमध्ये संवाद सा साधायचे अशा प्रकारे हा किस्सा अशा प्रकारे ही मराठीमुळे जोडी आपली भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे प्रशिक्षक राहुल कप्तान रोहित शर्मा नक्कीच आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देतील अशी आशा करूया आणि आज इथेच थांबूया आवडलं असेल तर लाईक करा काही चुकलं असेल तर माफ करा जय हिंद जय महाराष्ट्र